आणि म्हणून काय मंडळी वेगवेगळा पॅनल घेऊन येतोय. एक लाल केसाचा गडी एक सारखा येताना बघितला असेल. मी पायवर करून टाकावर करून मी परिवारातलाय मी परिवारातलाय म्हणून सांगतोय. एखादा घरातल्या माणसाला मी घरातलाय म्हणून सांगायची वेळ येते का? आणि म्हणून घरातलं कोण परक कोण या इतिहास इथल्या शून्य शेतकरी सभासदांना चांगल्या पद्धतीनं माहित आहे. इथला शेतकरी सभासद स्वाभिमानी आहे. कोण पाठीशी आठ राहून त्या ठिकाणी वेगळी भूमिका मांडतय इथं सगळ्या तालुक्यातल्या वडीलधाऱ्यांना माहित आहे. आणि म्हणून त्या वाळूमाफियाचा रक्तरंजित इतिहास सगळ्या तालुक्याला माहित आहे. अनेक लोकांच्या त्या ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं पाप ज्या गड्यांनी त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून केलंय त्या मित्राला अगोदर पण सांगितलंय की नानांनी त्या ठिकाणी तुला मित्रा सहकारी केलं नसतं तर मोक्या त्या ठिकाणी मोक्याखाली तुला अनेक वर्ष त्या ठिकाणी जेल म्हणजे सडावं लागलं असतं. आणि म्हणून तू परिवारातला म्हणून सांगत असशील टीका टिप्पणी करत असशील तर नानांवरती आरोप प्रत्यारोप करत असताना तू केलेल्या उपकाराची तर कमीत कमी त्या ठिकाणी भान ठेव. आणि तुला त्या गोष्टीचं भान नसेल तर तुझा मोठा झालेला फुगा फोडण्यासाठी मला त्या ठिकाणी टाचणीच्या स्वरूपात लोकांच्या समोर येऊ देऊ नको. कारण हा फुगा जास्त दिवस टिकणार नाही. कमीत कमी दिवसात कारण जितक्या वर जाईल निसर्गाचा नियम आहे. जितक्या वेगानं वर जाईल तितक्या वेगानं देखील खाली येण्याची हा निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून तुझ्या पाठीमागे कोण कोण आहे तुझ्या पाठीमागे कुणाकुणाचे त्या ठिकाणी हात आहेत इथल्या शेतकरी सभासदांना स्वाभिमानी सभासदांना माहित आहे. आणि म्हणून तो जर त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करत असेल तर या तालुक्यातल्या या गावातल्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी माहित आहे. आणि म्हणून त्या गोष्टीकडे अधिक न वळता